नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ या सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी गट क पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस म्हणजे पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जो एम पी एस सी ग्रुप सीचा पेपर झाला होता प्री या पेपरमधील अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत या अगोदर आपण इतिहास भूगोल राज्यशास्त्र गणित व बुद्धिमत्ता चालू घडामोडी अशा स्वतंत्र विषयाची स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनेलवर जाऊन एम पी एस सी दोन हजार तेवीस या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर अधिक वेळ न घेता दोन हजार बावीसचा जो ग्रुपसीचा पेपर आहे त्यामधील अर्थशास्त्र विषयाचे प्रश्नांचा आपण सराव करूयात प्रश्न दिलाय बघूयात आपण प्रश्न क्रमांक आहे बसून रेपो दर म्हण मन... रेपो दर म्हणजे ज्या दराने आता आपल्याला पहिलाच प्रश्न हा बँकिंगचा आला आहे आरबीआयवर आधारित क्वेश्चन आहे रेपो दर म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते अॅपसोलूटली राईट आहे आता आपल्याला माहित पाहिजे की सध्या रेपो दर किती सुरू आहे आपला सहा पॉईंट पन्नास टक्के हा रेपो दर आहे म्हणजे आयने जेव्हा इतर व्यापारी बँकांना कर्ज दिलं तो रेट रे आहे सहा पॉईंट पन्नास परंतु कधी कधी आर बी आयसुद्धा सुद्धा कमी कालावसाठी कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो असं म्हणतात पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालीलपैकी खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही निरक्षरता हे कारण आहे निरक्षरता हे कारण आहे विवाहाची सार्वत्रिकता हे कारण आहे आता विवाहाची सार्वत्रिकता यामुळे लोकसंख्या काय वाढते कारण प्रत्येकानेच लग्न केलं पाहिजे त्यानंतर प्रत्येकाळात लेकरबाळ झाले पाहिजे या कारणामुळे विवाहाची सार्वत्रिकता आहे म्हणून लोकसंख्येचा विस्फोटसुद्धा होत आहे एकत्र कुटुंब पद्धती बघा निरक्षरता आणि विवाहाची सार्वत्रिकता हे दोन मुद्दे वाचले समजतं आपले हे कारण आहे परंतु एकत्र कुटुंब पद्धती लोकसंख्या वाढीला कसं कारणीभूत आहे हे समजण्यासाठी थोडंसं आपली इमॅजिनेशन पॉवर वापरू लागेल बघा जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती असते तेव्हा घराची जबाबदारी ही वडीलधारी माणसं पार पाडतात त्यामुळं नवीन लग्न झालेले मुलं असतील सुना असतील यांना तेवढीच जबाबदारी त्यांच्यावरती येत नाही मग झालेले नातवंड असतील पितृंड असतील यांची जबाबदारी वडीलधारी माणसं सांभाळतात त्यामुळे डायरेक्ट जबाबदारी न आल्या कारणामुळे सुद्धा लोकसंख्या वाढते व एकत्र कुटुंब पद्धती हे सुद्धा कारण आहे मग आता ए आहे बी आहे सी आहे राहणीमानातील सुधारणा याचा आणि लोकसंख्या वाढीचा म्हणजे हे कारण होणार नाही म्हणून आपलं उत्तर झालं ए बी सी पर्याय क्रमांक तीन पुढे दिलाय आपल्याला एफ आर बी एम कायदा केव्हा लागू करण्यात आला तर तो पाच जुलै दोन हजार चारला लागू करण्यात आला आता आपला जो हा यफ आर बी एम कायदा आहे काय आहे नेमका तर आपला कायदा आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट एफ एम कायदा का केला हे एक मुख्य कारण जर समजून घेतलं तर आपल्याला कायद्याची पार्श्वभूमी व ध्येय उद्दिष्ट कळतील तर राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्यानं बंधन घालायचं होतं म्हणून एफ आर बी एम कायदा मंजूर करून लागू करण्यात आला पुढचा प्रश्न आहे आपला जुलै एकोणी जुलै एकोणीस एकोणीसशे एकोणसत्तरला एकुन ज्या चौदाही व्यापारी बँकांचे काय झालं ज्या चौदा व्यापारी बँकांच्या ठेवीचे मूल्य पन्नास कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आता याविषयी जास्त चर्चा करायचं काम नाही फक्त एक तुम्ही दुसरी तारीख लक्षात ठेवू शकता हो की पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला परत सहा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ज्यांचा ठेवी दोनशे कोटीपेक्षा अधिक होती पुढचा प्रश्न आहे आपला सार्वजनिक आय आणि व्ययाचा खालीपैकी कोणता विभाग नाही म्हणजे जेव्हा आपण सार्वजनिक वित्त व्यवस्था पाहतो तेव्हा सरकारचा कर उत्पन्न आणि सरकारचा योजना होणारा खर्च याचे कोणते विभाग किंवा घटक नाहीत असा प्रश्न आहे तर सार्वजनिक खर्च आहे बरोबर आहे योजनांवर होणारा खर्च सार्वजनिक उत्पन्न कर रूपाने येणारं उत्पन्न आणि सार्वजनिक कर्ज बरोबर आहे कर्ज सुद्धा घेतलं जातं म्हणजे जे आपले महसूल आणि भांडवल हे दोन भाग असतात त्यामध्ये हे तीनही घटक येतात सार्वजनिक स्वास्थ्य येत नाही बरोबर सार्वजनिक स्वास्थ्य काय येत नाही कारण की हा घटक आपल्या सार्वजनिक खर्च आणि जमा याच्याशी संबंधित नसतो मग उत्तर मिळालं आपल्याला ए बी आणि सी पर्याय नंबर तीन होणार आहे पुढचा प्रश्न पहा खालील विधाने विचारात घ्या <coughs> दोन हजार अकरामध्ये मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता तीनशे चौऱ्याऐंशी चौरस दर किलोमीटर होती विधान बरोबर आहे दोन हजार अकराच्या जन्मणुसार देशातील साक्षरता त्र्याहत्तर टक्के होती विधान बरोबर आहे देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमी अनुकूल राहिले आहे नाही हे रॉंग आहे जर आपण दोन हजार अकराचाच विचार केला तर एक हजार पुरुषामागे नऊशे त्रेचाळीस महिला होत्या म्हणजे हे प्रमाण काय आहे असमान प्रमाण आहे म्हणून आपलं उत्तर होईल फक्त सी हे असत्य आहे पुढचा प्रश्न आहे आपला पतपुरवठा अधिकारिता योजना यावर्षी सुरू करण्यात आली तर ती नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टला ला सुरू करण्यात आली व एकोणीसशे एकोणनव्वदला ती मागे घेण्यात आली बंद करण्यात आली काय होती नेमकी पतपुरवठा अधिकारिता योजना जर एका व्यक्तीला व्यापारी बँकेकडून एक सी आर वन सी आर किंवा वन एक कोटीपेक्षा जास्त किंवा एक कोटी जर कर्ज घ्यायचा असेल तर त्याआधी आरबीआयची पूर्वपरवानगी घ्यावी लागत होती पुढचा प्रश्न आहे आपला नाणे बाजारातील निधीचे कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते आता नाणे बाजार म्हणजे भारताचं जे इंडियन मनी मार्केट आहे ते आता मनी मार्केटचं नेमकं बेस काय नाणे बाजार म्हणजे नेमकं काय तर एका वर्षाच्या आत मुदतीसाठी जे व्यवहार केले जातात पैशाचे त्याला नाणे बाजार असं म्हणतात मग यामध्ये आर बी आयचे ट्रेजरी बिल असतील व्यापारी बँका असतील बॉन्ड्स असतील डी डी असतील सर्व प्रकारचे रोखे असतील या सगळ्यांची विक्री एका वर्षाच्या आत व्यवहारासाठी केली जाते तर कमतरता आहे निधीची कशामुळे तर अपुरी बचत असल्या कारणामुळे नाणे बाजारामध्ये निधीची कमतरता आहे पुढचा प्रश्न आहे आपला राज्य सरकारच्या भांडवली प्राप्ती याचा समावेश होतो बघा अंदाजपत्रकाचे दोन घटक असतात एक असतो महसुली प्राप्ती आणि एक असतो भांडवली प्राप्ती मग भांडवली प्राप्तीमध्ये काय काय येतं बाजार कर्ज येतात का येतात केंद्र सरकारकडून उचल घेणे बरोबर लोकांची भविष्य निर्वाह निधी बरोबर म्हणजे ए बी आणि सी आपले उत्तर आहे डी होणार नाही केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा हा महसुली प्राप्तीचा भाग आहे बरोबर मग उत्तर मिळालं ऑप्शन नंबर तीन ए बी सी पुढचा प्रश्न पाहूयात आपण प्रश्न आहे आपला कोणत्याही शासनाचा सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते आता शासनानं सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी पाहिजे कधी वाढती असावी बरोबर आहे का कारण शासन जेवढा सार्वजनिक ज्या योजना आहे जी कल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी ज्या ज्या योजना आहे त्यातून सार्वजनिक खर्च जर वाढवला तर सामान्य माणसाचं जीवन हे अधिक सुखकर होईल म्हणजे जे आपण वेलफेअर स्टेट म्हणतो वेलफेअर स्टेटची जी संकल्पना आहे की कल्याणकारी राज्य निर्मिती करणे यासाठी सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी पाहिजे वाढती पाहिजे पुढे आहे बघा गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा बारामध्ये कोणती समिती नेमली तर श्रीरंगराजन समिती आता ही समिती नेमकी का नेमली होती तर तेंडुलकर समितीवरती खूप टीका टिप्पणी झाली त्यामुळे तेंडुलकर समितीने सुचवलेली दारिद्र्यमापनाची जी पद्धती आहे हिचं पुनर्परीक्षण करायचं व पर्यायी पद्धत सुचवावी यासाठी श्रीरंगराजन समिती नेमली होती श्रीरंगराजन समितीने काय केलं जेव्हा त्यांचा अहवाल दिला तेव्हा तेंडुलकर समितीने सुचवलेली पद्धत रद्द करून प्रोफेसर लाकडावाला यांनी जी पद्धत सुचवली होती त्याच पद्धतीचा पुनर्वापर करण्याचा सजेशन दिले मग आता लाकडावाला समिती एकोणीसशे त्र्याण्णव नेमली होती त्यांनी एक दारिद्र्य मापनाची पद्धती शोधली होती बघा आरशी दत्त समिती ही इंडस्ट्रीच्या संबंध होती जी एकोणीसशे एकोणसत्तरची होती आणि सुकुमाय चक्रवर्ती ज्याला आपण यश चक्रवर्ती समिती असं म्हणतो ती बँकिंग संदर्भात होती एकोणीसशे ब्याण्णवला नेमली होती आतापर्यंत यश चक्रवर्ती समिती कधी नेमली होती जोडी यासाठी खूप वेळ प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे त्यावर कुठल्याही प्रकारचे डिस्कशन करायची गरज नाही की ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोज उशो किती उष्णण्याची गरज असते खूप सोपा प्रश्न झाला तर चोवीसशे कॅलरी गरज असते नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो जी आपल्या आर बी आयकडून करून राबवली जाते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी भारताची मध्यवर्ती बँक आहे आता या मॉनिटरी पॉलिसी जी आहे मौद्रिक धोरण यामध्ये काय येतं तर याच्यामध्ये सी आर आर एस एल आर या ये ये गोष्टी येतात ज्यावरती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव व्हिडिओमध्ये भरपूर चर्चा केलेली आहे आता नेक्स्ट क्वेश्चन हा की राष्ट्रीय विकास प्रकल्प कधी करण्यात आला तर सरळ पंच्याऐंशी यामध्ये समजून घेण्यासारखं काय नाही तुम्हाला ते तारीखच माहित पाहिजे आणि आपला शेवटचा प्रश्न आहे की खालील विधाने विचारात घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावाडीच्या काळात नीतीचा वापर करते बरोबर जेव्हा इन्फ्लेनेशन असेल जेव्हा इन्फ्लेशन असेल भाववाढ असेल तेव्हा आरबीआय काय करते महाग चलन नीती ज्याला डिअर मनी पॉलिसी म्हणतात ज्यामुळे काय होतं बाजारातील पैसा कमी होतो आणि भाववाढ नियंत्रित होते पहिलं विधान बरोबर आहे <coughs> <coughs> रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते हे सुद्धा बरोबर भाव घट म्हणजे डिफ्लेशन जेव्हा डिफ्लेशन असेल तेव्हा चीप मनी पॉलिसी वापरल्या जाते जेणेकरून बाजारामध्ये पैसा उपलब्ध होतो पतनिर्मिती होते व पुन्हा मार्केट ताळ्यावर येते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणीसशे एकाउंटमध्ये तीन टक्के इतका दर स्वस्त करून स्वस्त चलन धोरण अवलंबले होते हे सुद्धा बरोबर आहे वरील सर्वच्या सर्व विधान बरोबर आहेत बघा अशा प्रकारे आपण ग्रुप सीचा दोन हजार बावीसच्या पेपरवरती चर्चा केलेली आहे बघा तुम्हाला जर ऑफिशियल व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करायचा असेल तर, तर आमचा नंबर असू द्या तुमच्याकडे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरवरती तुम्ही तुमचे नाव तुमच्या जिल्ह्याचे नाव व कोणत्या पदाची तयारी करता ही माहिती पाठवा लेटेस्ट अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच ओ स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद